नहीं चलेंगे, नहीं चलेंगे, नहीं चलेंगे। धीरेन्द्र महाराज साहेबाबांबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा निषेध तुम्ही करताय, काय म्हणणं आहे? आम्ही निषेध यासाठी करतोय, केवळ धीरेंद्र महाराज म्हणून नाही, गेल्या 5 वर्षापासून असंच होतंय, जो उठतो त्याची जीभ जी टाळूला लागते, काहीतरी बोलून देतात। ते बोलण्याच्या अगोदर आमचं म्हणणं असं आहे की सद्गुरू साईनाथ हे संत होते, अवतारी पुरुष होते, त्यांच्या बाबतीत शास्त्रामध्ये काय लिहिलं याचा पुरेपूर अभ्यास या ढोंगू भोंदू साधूंनी करावा। याचं कारण असं, सनातन धर्माचं सगळ्यात मोठं पीठ आंध्रामध्ये गोदावरी पूर्वला दत्त संप्रदायाचं पीठ आहे, पीठापुरम। या पीठापुरमनी हा ग्रंथ लिहिला आहे, याला म्हणतात श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत। हा ग्रंथ 1350 मध्ये लिहिल्या गेल्या, संस्कृत भाषेत, तेलुगूमध्ये, हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये। या पुस्तकामध्ये तेव्हा लिहून ठेवलं की आजपासून 33 पिढ्यानंतर म्हणजे 700-800 वर्षानंतर या पृथ्वीतलावर कोणत्या शक्ती, कोणते ज्येष्ठ संत, दैवी शक्ती कोण्या कोण्या रूपाने येईल। या पुस्तकात लिहिलं आहे गाडगे बाबा कधी येतील, कोण होतील, स्वामी समर्थ कोण येईल, शिवाजी महाराज, सोबतच साईबाबांच्या बाबतीत या पुस्तकात लिहिलेलं आहे। हे पुस्तक त्या काळी लिहिलं, त्या पीठापुरममध्ये आजही आहे। आमचं म्हणणं आहे याच्यामध्ये, आम्ही नाही सांगत, ते अंडरलाईन करून ठेवलेलं, याचं फोटोग्राफ्स घेऊ शकता। हे बघा, यात लिहिलेलं आहे, सरळ वाचून दाखवण्या, श्रीपाद पदू म्हणाले त्याला नाथ असे संबोधन देत आहे, आतापासून तो साईनाथ या नावाने संबोधन केल्या जाईल। मित्रांनो, सांगायची गोष्ट एकच, आमचं म्हणणं नाही ना, आम्ही काय म्हणतो, आम्ही सनातन धर्माचे आहो, आम्ही रामाला मानतो, आम्ही हिंदू आहो, हा गोंधळ तुम्हाला काढायचा आहे ना, पीठापुरमला जा, या पुस्तकाची स्टडी करा, इथल्या या पीठाचे जे प्रमुख आहे यांच्याशी चर्चा करा, सविस्तर चर्चा करा, आणि मग ठरवा तुम्ही बाबांवर बोटं उचलायची की नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, अरे तुम्ही त्या बाबांवर बोटं उचलता, त्यांनी कधी स्वतःचं रील बनवलं नाही, यूट्यूब चॅनल बनवलं नाही, शिष्य बनवले नाही, हा मंत्र करा, तो मंत्र करा, हे कपडे घाला कधी बटलं नाही, तरी करोडोच्या संख्येने भारतातले नव्हे, भारताच्या बाहेरचे लोक येतात। काय येतात? काहीतरी होत असेल। कलियुगातला माणूस स्वार्थी आहे, स्वार्थ पूर्ण झाल्याशिवाय येत नाही, पण दिलेल्या भक्तांना वचन बाबा पूर्ण करतात।